नमस्कार मित्रांनो मी अथर्व आदेश चॅनलवर आपले स्वागत आहे मी आज आपणाला वांगी लागवडीतून आपण फायदा कसा कराल याविषयी माहिती सांगणार आहे ही माहिती खूप महत्त्वाची आहे आपण रोजच्या आहारात वापरल्या जाणाऱ्या वांग्याची लागवड करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळवता येते खरीप रब्बी आणि उन्हाळ्यातही वांग्याची लागवड करता येते हलक्या ते भारी जमिनीत हे पीक येऊ शकते इतर पिकांप्रमाणेच वांग्यावरही वा काही रोग पडण्याचा संभव असतो मात्र वेळीच काळजी घेतली तर या रोगांना प्रतिबंध घालून वांग्याची लागवड चांगले करता येते आपल्या रोजच्या आहारात वेगवेगळ्या भाज्यांचा समावेश असतो वांगी ही त्यापैकीच एक महत्त्वाची भाजी आहे वांगी या पिकाची लागवड खरीप रब्बी हंगामात आणि उन्हाळ्यातही करता येते कोरडवाहू शेतीत आणि मिश्र पीक म्हणूनही वांग्याची लागवड करता येते आहारात वांग्याची भाजी भरीत इत्यादी अनेक प्रकारे उपयोगात येते पांढरी वांगी मधुमेह असलेल्या रोग्यांना गुणकारी असतात वांग्यामध्ये अ ब क ई जीवनसत्वे तसेच लोह प्रतिने यांचे प्रमाण पुरेसे असते महाराष्ट्रात या पिकाखाली अंदाजे अठ्ठावीस हजार एकशे तेरा हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे कोरड्या आणि उष्म उष्ण हवामानामध्ये वांग्याची लागवड चांगली होते सरासरी तेरा ते एकवीस सेल्सिअस तापमानाला वांग्याचे पीक चांगले येते सर्व प्रकारच्या हलक्या ते भारी जमिनीत वांग्याचे पीक घेता येते परंतु सुपीक चांगला पाण्याचा निचरा होणाऱ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये वांग्याचे झाड जोमाने वाढते जमिनीचा सामू सहा ते सात असल्यास पिकांची वाढ चांगली होते नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे उत्पादन चांगले येते एक हेक्टर लागवडीमध्ये आठशे ते एक हजार ग्रॅम बियाणे पुरेसे होते पीक चांगले येण्यासाठी त्यांची पूर्वमशागतही चांगल्या पद्धतीने करणे गरजेचे आहे मुख्य शेतात रोपांची लागवड करण्यापूर्वी जमीन उभी आडवी नांगरून आणि कुरवळून भुजभूषित करावी कुळवाच्या शेवटच्या पाळीसोबत दर हेक्टरी तीस ते पन्नास गाड्या शेणखट जमिनीत पसरवून मिसळून घ्यावे वांग्याचे रोपे गादी वाफ्यावर तयार करता येतात गादी वाफे तीन बाय एक मीटर आकाराचे करावेत गादी वाफ्याभोवती पाणी देण्यास सरी ठेवावी एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अशा पंधरा ते वीस वाफ्यातील रोपे पुरेसे होतात वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी चारशे ते पाचशे ग्रॅम बी पुरते मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे आठशे ते एक हजार ग्रॅम बी पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत म्हणजे काही रोपे न उगवल्यास ही रोपे नांगे भरण्यासाठी वापरता येते गादी वाफ्यावरील रोपे बारा ते पंधरा सेंटीमीटर उंचीची झाल्या म्हणजेच सहा ते आठ पानांवर आल्या लावणीस तयार होतात बी पेरणीपासून साधारणपणे चार ते चार आठवड्यात रोप लागवडीसाठी तयार होतात बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना सुरुवातीला जाहीने आणि नंतर वाफ्याच्या भोवती असलेल्या गरजेनुसार पाणी द्यावे वांग्याच्या पाणी विकास दर हेक्टरी शंभर ते शंभर किलो ते नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालाश द्यावे यापैकी अर्धे नत्र आणि स्फुरद संपूर्ण स्फुल स्फुरद पालाश रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावे आणि राहिलेले अर्धे नत्र रोपांच्या लागवडीनंतर तीस दिवसांनी द्यावे ही पिके नऊ ते दहा सेमी मीटर खोलीवर झाडांच्या बुंद्याभोवती दहा ते पंधरा सेमी मीटर अंतरावर बांगडी पद्धतीने द्यावीत वाफ्यांच्या कोरडवाहू पिकास पन्नास किलो नत्र आणि पंचवीस किलो स्फुरत द्यावे रोपांची लागवड केल्यानंतर शेतात लगेच पाणी द्यावे पाण्याच्या पाळ्या जमिनीचा प्रकार आणि हंगाम यावर अवलंबून असतात खरीपाच्या पिकास पाऊस नसताना दहा ते बारा दिवसांच्या अंतराने हिवाळ्यात सात ते आठ दिवसांच्या अंतराने आणि उन्हाळ्यात पाच ते सात दिवसांच्या अंतराने पा पाण्याच्या पाळ्या द्या घ्याव्यात वांगी पिकास तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचन पद्धतीने देऊन पाण्याची बचत ही आपणाला करता येते वांग्याच्या शेत शेतीतील खुरपणी करून तण काढणे कोळपणी करणे पिकाला भर देणे ही आंतर मशागत करणे गरजेचे आहे व नियमित आणि वेळेव करणे आवश्यक आहे त्यासाठी आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढून घ्यावे तसेच झाडां झाडास मातीची भर द्यावी काही तणांचा नाश तणनाशकांचा फवारा मारूनही करता येतो वांगी पिकामध्ये आंतरपीक म्हणून मुळा पालक मेथी कोथिंबीर ही पिके घेता येतात अन्न पिकांप्रमाणेच वांग्यावरही विविध रोग पडतात पण त्या संदर्भात काळजी घेतली तर या रोगांना प्रतिबंध करणे शक्य होते रोप लागवडी लावणीनंतर दहा ते बारा आठव आठवड्यांनी फळे तयार होतात फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी फार कुवळी फळे काढल्यास उत्पादन त्याम यामध्ये घट येते तसेच जुने फळ गिरायकाच्या पसंतीस उतरत नाहीत चार ते पाच दिवसांच्या अंतराने दहा ते बारा वेळा वांग्यांची तोडणी करता येते तर मित्रांनो कशी वाटली ही वांगे लागवडीतून आपण फायदा करून घेणार तर आपणही या पद्धतीने वांग्याची लागवड करावी आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक केल्यानंतरनं किंवा सबस्क्राईब केल्यानंतरनं आम्ही बनवलेले नवनवीन व्हिडिओज नु आपणाला शंभर टक्के पाहता येतील डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्याची लिंक दिलेली आहे मित्रांनो आपणाला जर आम्ही सांगितलेल्या पद्धतीने शेती करायची असेल तर नक्कीच ती फायद्याची ठरेल पण को आपल्या शेतामध्ये कोणतीही फवारणी किंवा तणनाशके किंवा औषधे फवारण्याच्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे तरच आपण योग्य पद्धतीने मार्गदर्शन घेऊन आपल्या पिकांची जोपासणी आणि मशागत योग्य पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शेती करणे फायदेशीर आहे आणि आपल्या शेतीमध्ये फवारणी करणे गरजेचे आहे आपण आपल्या पद्धतीने कोणत्याही प्रकारे जर पीक फा फावर, पीक फवारांवर जर औषधे फवारली तर आपल्या पिकास धोका होऊ शकतो यामुळे आपल्या शेतामध्ये औषधे फावण्याच्या अगोदर तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे धन्यवाद मित्रांनो आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद